कोरोना लॉकडाउन मध्ये सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांना सुमारे 200 कोटी पर्यंतची कामे देण्यात येत आहे। यातील ग्रामपंचायत विभागाच्या 41 कोटी पर्यंतचा प्रमा देण्यात आलाय। लघु पाटबंधाऱ्याच्या वर्क ऑर्डर आणि प्रमावरून सदस्यांमध्ये घमासान सुरू झालाय। 37 कोटी पर्यंतची प्रमा लफा विभागाने तयार केली आहे। समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधारण्यासाठी 55 कोटी, ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून 15 कोटी 84 लाख, जनसुविधा 16 कोटी, नागरी सुविधा 7 कोटी, कृषी विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अशा तालुकानिहाय निधी सदस्यांची सूचित शिफारस केलेल्या स्थानिक ग्रामपंचायतींना मिळणार आहे। यातील कृषी विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभार्थी निवडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी देण्यात येणार आहे। हा निधी सन 2020-21 सालातील देण्यात येत आहे। महिला व बाल कल्याण विभागाने पोटनिवडणूक आचारसंहितापूर्वी 13 कोटी अंगणवाड्या दुरुस्तीचे प्रमा देण्यात आली होती। जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात 30,672 घरकुलांची बांधणी पूर्ण करण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनेचा यामध्ये समावेश आहे। प्रधानमंत्री रमाई शबरी आवास योजनेतून 65,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। 46,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलाय। ग्रामपंचायत विभागाच्या 15 वित्त आयोग निधीतून सदस्यांना 15 कोटी, जनसुविधा 16 कोटी, नागरी सुविधा 7 कोटी, तीर्थक्षेत्र विकास निधीतून 5 कोटी निधी देण्यात आला आहे।